केंद्राच्या कृषी कायदा आणि इंधन दरवाढीच्या विरोधात सांगलीमध्ये राष्ट्रवादीचा युवा किसान ट्रॅक्टर मोर्चा निघाला. प्रतीक पाटलांनी याचं नेतृत्व केलं होतं. अष्टाते इस्लामपूर तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलाय. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ट्रॅक्टर मोर्चात शेकडो ट्रॅक्टरसह शेतकरी सहभागी झाले होते. देशभर केंद्र सरकार विरोधात कृषी कायदे आणि इंधन दरवाढी विरोधात आंदोलन सुरू आहे. सांगली ते केंद्राच्या भाजपा सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा आघाडीकडून कृषी कायदे रद्द आणि इंधन दरवाढ रद्द करा या मागणीसाठी युवा किसान ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. अष्टाते इस्लामपूर अशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य ट्रॅक्टर रॅली निघाली होती. यामध्ये शेकडो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले. अष्टा इथून या ट्रॅक्टर मोर्चा सुरुवात झाली. इस्लामपूर तहसील कार्यालयावर हा ट्रॅक्टर मोर्चा धडकला. आठ नऊ महिन्यापासून आम्ही जेव्हा शेतकरीच्या बरोबर परिसंवाद घेत होतो त्याच्या आधी आठ नऊ महिने आम्ही अभ्यास केला. एक दहा पंधरा वीस शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांच्या काय अडचणी असतील, ठिबकद्वारे ठिबकसाठी काय अडचणी असतील, ठिबक संच लावण्यामध्ये पैसे कमी पडतात का, ह्याचा अभ्यास करून आणि मग अडचणी जाणून घेतल्यानंतर आम्ही हा परिसंवाद घेतला. आता हा जो शेतकऱ्यांचा आंदोलन चालू आहे, हा जो नवीन कृषी कायद्यासाठी च्या विरोधात, ते हा आंदोलन काय कशामुळे झालं आहे, कारण शेतकऱ्यांची जी अडचणी ज्या आहेत त्या सरकारने जाणून घेतल्याच नाहीत. शेतकऱ्यांना आज मला वाटतं पाच महिने चार आठवडे आणि तीन दिवस झालेत, इथं सरकारचा कुठलाही संवाद या शेतकऱ्यांबरोबर झाला नाही आहे. खरं तर जर आपल्याला कुठलाही नियम या कानून लागू व्हायला पाहिजे, बापूंपासनं ते आता साहेबांपर्यंत जर आपल्याला आठवतं तेव्हा वॅटसारखा एक नियम साहेब अर्थमंत्री होते, त्यामुळे त्या काळात त्यांनी साहेबांनी प्रत्येक एक व्यवसाय करणाऱ्या माणसाला विचारलं की आपला ह्या वॅट किती असायला पाहिजे. तसंच माझी विनंती आहे की सरकारला, भाजपच्या सरकारने, की भाजपच्या सरकारनेही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचायला पाहिजे, त्या अडचणी जाणून घ्यायला पाहिजे आणि मग असे नियम लागू करायला पाहिजे. आणि असलाच नियम जर लागू करायचा, हे महत्त्वाचं नाही की हा नियम बरोबर आहे का नाही, हा महत्त्वाचं आहे की आपण जेव्हा नियम लागू करतो तेव्हा शेतकऱ्याला विचारून घेणं, त्याच्या विश्वासात घेणं आणि त्याच्या अडचणी जाणून घेणं हे महत्त्वाचं. जे तिथं बॅरिकेड लावले गेले, जमिनीत खिळे लावले गेले, बार्ब वायर लावले गेले, हे आपली जनता आहे, हे आपलेच लोक आहेत आणि आपल्याला लोकांच्या बरोबर कसं वागणूक, आपल्या लोकांना कशी वागणूक द्यायला पाहिजे हे आपण ठरवायला पाहिजे. आणि हे बरोबर नाही झालं, हे माझी लोकांची अडचणी जाणून घेणं हेच महत्त्वाचं आहे आणि त्यांच्यापर्यंत पोचणं आणि चांगला एक संवाद साधणं. जसं मी केलं माझ्या काळात, मी एवढा, माझं वय 30 आहे पण मी लोकांपर्यंत पोचलो. मी साहेबांनी सांगितलं जर तुला काही तर माहिती पाहिजे, लोकांची अडचणी जाणून घ्यायची असतील तर लोकांपर्यंत पोचणं आणि त्यांच्या अडचणी जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे.